नंतर सध्या आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील आहे. जरांगे पाटील काय सांगाल, तुमची सभा भव्य झाली, तुमची सभा भव्य झालेली आहे. हो, माझ्या समाजाची सभा भव्य झाली माझी नाही, माझ्या समाजानं या देशाला विराट रूप हे मराठ्यांचं दाखवलंय. मी नतमस्तक होतोय मराठा समाजाच्या चरणी की स्वतःच्या लेकरासाठी तुम्ही एकवटलात. जे बांधव पोहोचू शकले नाहीत त्या बांधवांनाही ऐकायला जरी आलं नसेल किंवा काहीला माझा आवाज आला असं नसेल, मी दिसलो नसेल तर मी त्यांची माफी मागतो. पण तुमचं स्वप्न जे आहे मराठा आरक्षण मिळवून देण्याचं, ते मात्र मिळवल्याशिवाय आपण मराठे थांबणार नाहीत, हे मात्र सत्य. तुम्हाला अपेक्षा होती की खूप जास्त प्रमाणात लोक येणार? महाराष्ट्रातला मराठा समाज आलाय, मला अपेक्षा तर नव्हती, परंतु मला थोडी जाणीव होती की महाराष्ट्रातला मराठा समाज या ऐतिहासिक सभेचा या क्षणाचा साक्षीदार होणार आहे हे मला जाणवत होतं. पण एवढ्या रूपात येईल नजर पुरत नव्हती. आताही आमचे बाहेर काही गाड्या ज्या 20 किलोमीटर पर्यंत लाईन लागलेली. तुमने जो जे निवेदन केलेला होता सध्या ते काय नाही, आता काही गैरसोय झाली असेल त्यांची माफी मागतो आम्ही. सोय पण पूर्ण केली, पण एवढ्या मोठ्या संख्येनं विराट विशाल रूपानं मराठा समाजाला सगळ्यांची सोय होणं हे शक्य नव्हतं. पण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा शब्द आहे, तुमचं नेट कनेक्शन पण बंद केलेला आहे, काय झालं त्यांना काय माहित, माझं बंद करून काय मिळणार आहे त्यांना? फेसबुक पेज पण, फेसबुक पेज सुद्धा बंद केलं, ते बंद करून काय मिळणार आहे? मीडियाचा बंद करून नेट काय मिळणार आहे? तुम्ही बंदही केलं, तुम्ही डिझेलही बंद केलं, गाड्याला डिझेलही नाही दिलं, मात्र आरक्षण घेणं आमच्या हातात आहे. तुमच्या हातात ते नेट असन, पण तुमचं नेट आमच्या हातात आहे. 22 तारीखचं काय नियोजन आहे? 22 तारखेला मी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहे. 24 तारखेच्या नंतर काय, 22 तारखेला स्पष्ट करणार आहे. पण सरकारला आंदोलन झेपणार नसणार. कोणी उपमुख्यमंत्री तुमच्या विरोध आहे का? ते उठवायलेत ते लोक विना, कारण त्यांना समज देतील ते दोघं. पण नाही समज दिली तर मराठ्याशी गाठ. थेट सांगितले आहे तुम्ही मुख्यमंत्री? हो, जाहीरच सांगणार कार्यकर्ते त्यांचे. ते जाहीर नाही सांगणार तर काय करणार? ते कार्यकर्ते त्यांचे. आणि पंतप्रधान महोदयांनाही विनंती माझी की हा विषय इतका गांभीर्यानं आपण घ्यावा मराठा आरक्षणाचा. एवढ्या संख्येनं मराठा समाज पहिल्यांदा जमला देशात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा समाज पहिल्यांदा जमला. 50 लाखपेक्षाही जास्त पब्लिक दखुरात झाली. एकच जात एकदा एकवटली, सगळा समाज एकवटणं वेगळं, पण एक जात एकवटणं वेगळं. हा विशाल जनसागर हा बघून पंतप्रधान महोदयांनी आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा. पंतप्रधान सुद्धा मुंबई दौऱ्यावर आहे, ते जर इकडे असतील, ते जर असतील पंतप्रधान महोदय, तर त्यांनी महाराष्ट्रातला हे विशाल रूप मराठ्यांचं बघावं. या मराठ्यांना सगळ्याच पक्षांसाठी खूप काम केलेलं आहे. आज या गोरगरीब मराठ्यांचा न्याय करा, आरक्षण देऊन न्याय करा, जागे व्हा. मुख्यमंत्री महोदयांना जागा करा, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना पंतप्रधान महोदयांनी लक्ष देण्याचं सांगावं, स्वतः पंतप्रधान महोदयांनी यात लक्ष घालावं. धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील, आणि त्यांची भूमिका आहे की जेपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळणार नाही तेपर्यंत त्यांचं आंदोलन सुरू राहणार. कॅमेरामॅन गोपाल हरणे आणि मोहम्मद समीसह इस्रार चिश्ती, अंतरवाली सराठी, मुंबई तक.